आणि तुम्हाला आता चकली दाखवते किती क्रिस्पी झालेली आहे. इतकी छान झालेली आहे कुरकुरीत ना, आणि छान वाटतंय मला. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेली आहे दुपारचे 1 आणि माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि आज ब्लॉगला उशिरा सुरुवात करत आहे. त्याचं कारण हे का आज मनोज ऑफिसला गेलेले आहे आणि परिवीरा दोन्ही स्कूलमध्ये आहेत, त्यामुळे निवांत सगळं आवरलं. आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं का डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यांना ना मी ड्राय करायला ठेवलं होतं आणि आता एकदम ड्राय झालेले आहेत ते आणि छान. मी आता त्यांना हलकसं परतवून आहे ना ते ग्राइंड करून घेणार. तर चला हे सगळं करून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता, काल मी तुम्हाला डाळे सगळ्यांना स्वच्छ धुवून दाखवले होते आणि त्यांना छान असं पसरवलं होतं, तर एकदम ड्राय झालेले आहे ते बघा. आणि ते सगळं असं मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जेवढं पण डाळी तांदूळ आणि हे धणे जिरे आणि पोहे साबुताणे आहे ना, हे हलकेसे ना आपल्याला भाजून घ्यायचे आहे. म्हणजे असं स्लो गॅस करून आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला ग्राइंड करायचं आहे. तर काल मी तुम्हाला हे सगळं दाखवलं तर भरपूर जणांचे मला प्रश्न आले होते, काही ते आपल्यासारखी गिरणी आहे का आपण जसं बाहेर पीठ दळून आणतो तसंच आहे का इथे अगदी, तर इथे नाही आहे तसं. इथे आम्ही जे आपलं रेडीमेड पॅकेट असतं आशीर्वादचं पिठाचं, तर तेच आम्ही इथे वापरतो. पण मी आशीर्वाद सिलेक्ट आटा वापरते, ते चांगलं असतं आशीर्वादपेक्षा. आणि त्याच्या चपात्या पण एकदम छान होतं. जसं आपल्या भारतामध्ये कसं पीठ आपण गिरणी आपल्या भारतामध्ये कसं गिरणीमध्ये पीठ दळून आणतो तसंच असतं अगदी. तर हे सगळं आहे ना हे चकलीची भाजणी, तर हे सगळं मी ना मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. कारण की ना मिक्सर थोडा स्ट्रॉंग आहे तर हे त्याच्यामध्ये इझिली ना ग्राइंड होईल. तर हे सगळं मी तुम्हाला तसं दाखवणारच, पण अगोदर हे हलकसं भाजून घेते. तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि हलकसं गरम झालेलं आहे. अगोदर आपण जिरे आहे ना हलकसं भाजून घेऊ. तर इथे जिरे छान भाजून झालेले आहे, तर एका वाटीमध्ये आता मी काढून घेते. आता यानंतर मी धणे हलकेसे भाजून घेते. सगळं भाजून झालेलं आहे, फक्त आता तांदूळ राहिलेले आहे. आणि हे सगळं भाजताना खरंच खूप उशीर लागतो आणि स्लो गॅसवर हे सगळं करावं लागतं, त्यामुळे ना जास्त जळायला पण नको आणि खूप अति भाजायला पण नको. म्हणून ना कंटिन्यू ना त्याला हलवत राहावं लागतं. आणि आता फक्त तांदूळ राहिले तुम्हाला सांगितलं आणि ते गार झाल्याच्या नंतरच मग मला ग्राइंड करता येणार. त्यानंतर तुम्हाला आहे ना मी दाखवेनच पूर्ण असं मी भाजून घेतलेलं हे बघा. आणि इथे सगळं भाजून घेतलेलं आहे मी आणि पूर्ण झाल्याच्या नंतर दाखवते. तर इथे सगळी भाजणी भाजून झालेली आहे आणि ही आता मी एका ताटामध्ये सगळं असं काढून घेईन जे आपण भाजून ठेवलं होतं ते. तर ही भाजणी झालेली आहे बघा आणि छान रोस्ट करून घेतलेलं आहे सगळं. आता याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत. तर ही भाजणी आहे ना ही छान आता मिक्स करून घेऊ आपण. आणि मिक्सरचं भांडं आहे नवीन, ते मी अजून यूज केलेलं नाही आहे, ते मोठ्या साईजचं आहे. त्यामध्येच मी आता हे ग्राइंड करून घेणार कारण की एकदम आहे ना गरम होतं ना, तर आता हे गार झालेलं आहे एकदम. आणि आपल्या भारतामध्ये कसं असं काय असलं तर लगेच आपण गिरणीमध्ये जाऊन दळून आणू शकतो, पण इथे तसं नाही आहे. पण मग काय असं दळायचं वगैरे असेल तर मी मिक्सरमध्येच करते. चला हे मिक्स करून घेते आणि आता आपण ग्राइंड करून घेऊया. तर हे ते मोठं भांडं आहे मिक्सरचं जे अजूनपर्यंत मी वापरलं नव्हतं, दोन होते ते मी वापरत होते, पण आता हे घेतलेलं आहे कारण की हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि हे जास्तीचं प्रमाण आहे, त्यामुळे मग मी हे वापरते. आता मी थोडं थोडं करून आहे ना मी वाटून घेणार आहे जेणेकरून ना व्यवस्थित आहे ना ग्राइंड होईल. एवढ्या क्वांटिटीमध्ये मी अगोदर घेते आणि ग्राइंड करते. आणि हे बघा इतकं छान ग्राइंड झालेलं आहे ना, हे बघा एकदम छान पीठ झालेलं आहे आणि इतका छान अरोमा येतोय ना भाजणीचा. हे सगळं आता ग्राइंड करून मी यामध्ये ठेवणार आणि पूर्ण झाल्याच्या नंतरच आता मी तुम्हाला दाखवते.
A few minutes later. इतकं छान पीठ ग्राइंड करून झालेलं आहे ना हे बघा. पण आपण जेव्हा चकली बनवणार आहोत ना, तर तेव्हा हे छान चावून घेऊ आपण. पण एकदम बारीक झालेलं आहे आणि मला वाटलं नव्हतं लवकर होईल. मला असं वाटत म्हणजे वाटलं जाईल, पण यांना खूप उशीर लागेल. पण हे फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये झालं आणि मी खरंच खूप खुश आहे. आणि हे असं आहे ना, तुम्ही हेवी जर मिक्सर घेतले ना, तर खरंच कधी कधी ना उपयोगी पडतं. समजा कधी कधी आपल्या इथं तर समजा गिरण्या असतात, इथे गिरण्या नाहीये, पण कधी कधी असं गिरणी बंद असते, पण घरात काही ग्राइंड करायचं असेल तर मग इझिली ग्राइंड करू शकतो. तर मग आता हे केलेलं आहे. चला मग आता आपण जेवढी चकली बनवायची आहे तेवढं पीठ घेऊन घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण बाकीच्या वस्तू सुद्धा ऍड करणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला दाखवते. चला तर इथे ग्राइंड करून झालेलं पीठ आहे ना, मी आता चावून घेणार आहे. तर इथे मी या 4 वाटे घेणार आहे. तर पीठ आता चावून घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार. थोडीशी हिंग टाकायची आहे, थोडीशी हिंग आहे बघा. तीळ टाकायची आहे, थोडी जास्त टाकते मी, कारण की चकलीमध्ये ना ती म्हणजे चांगल्या लागतात खायला. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. थोडासा ओवा टाकायचा आहे, एवढासा ओवा घेतलेला आहे मी आणि छान क्रश करून टाकेल मी. थोडासा कमी केला आणि यामध्ये आता लाल मिरची पावडर, तिखट आवडीनुसार. तर एवढी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी. आता हळद टाकणार, आणि इथे मी छोटे चमचे 2-3 चमचे ना तेल गरम करून घेणार आहे. आपल्याला तेलाचं मोहन करायचं आहे जेणेकरून आपली चकली एकदम ना कुरकुरीत होईल. आणि हे अगोदर जे मसाले आहेत ना ते मिक्स करते हलक्या हाताने. तर इथे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे, हे बघा वाफ दिसत असेल तुम्हाला. तर आपल्याला हळू टाकायचं, छान मिक्स करून घेऊ आपण. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, छान आहे ना मिक्स करून आहे ना पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जास्त एकखट्टी पाणी नाही टाकणार मी, थोडं थोडं पाणी टाकून आहे ना मिक्स करून घेते. अगोदर मोहन टाकलेलं आहे ना ते ना छान मिक्स करून घेते. असं झालं पाहिजे हे ना, असं झालं पाहिजे. तर हे मिक्स करून झाल्याच्या नंतर आता ना मी थोडं पाणी टाकून आहे ना पीठ मळून घेणार. तर छान असं पीठ मळून झालेलं आहे बघा, मस्त. आणि अशा पद्धतीचं पीठ पाहिजे. आणि आता आपण लगेच चकल्या करायला घेणार आहोत. आणि इथे हे सोऱ्या घेतलेलं आहे मी हे बघा. आणि असे बटर पेपरचे ना हे कट करून घेणार आहे. आणि अशा डिशमध्ये ना मी चकल्या काढून घेणार जेणेकरून मला चकल्या तळण्यासाठी इझी होईल. आता 3-4 डिश काढून घेणार मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर अगोदर 3 चकल्या करून बघितल्या मी व्यवस्थित होत आहे का नाही. तर आता यामध्ये सोऱ्यामध्ये परत ना थोडंसं पीठ टाकते मी आणि तुम्हाला आता परत करून दाखवते. आणि आता वाजलेले आहे 3:30. मला आज ना परीला सुद्धा आणायला जायचं आहे स्कूलला, कारण की मनोजला यायला उशीर होणार आहे. इतक्या छान चकल्या आलेल्या आहेत आणि इतक्या मस्त आलेल्या आहेत ना. मला भीती वाटत होती का कशा होतात कशा नाही. आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, बघू आता कशा होत्या. आणि अशी एकदम गोल आलेली आहे. यामध्ये मी काढून घेणार बाकीच्या चकल्या पण बनवून घेतली. तर या चकल्यांचं पूर्ण काम झाल्याच्या नंतर मला ना परीला आणायला जायचं आहे, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं. त्यामुळे माझी थोडीशी ना गडबड चालू आहे, म्हणजे पटकन व्हायला पाहिजे, कारण की मी वेळेवर पण परीच्या स्कूलला पोहोचली पाहिजे. आणि तिथून येता येता मग मनोज बेलाला घेऊन येणार. आणि आता थोडंसंच राहिलेलं आहे आणि एकदा ना पटकन करायला लागलं ना तर जास्त उशीर होत नाही. तर आता चला एवढं करून घेते आणि मग तुम्हाला मग जसं जसं फ्राय होत जाईल तसं तसं मी तुम्हाला नक्की दाखवेन. चला तर एवढं चकल्या करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि फक्त आता शेवटच्या कढईमध्ये 3-4 चकल्या आहे
आणि आता वाजलेले आहे 4:30. आता 10 मिनिटात मला निघायचं आहे, परीला स्कूलला आणायला जायचं आहे मला. आणि ऑलरेडी ना पावसाचं वातावरण झालेलं आहे. 10 मिनिटात माझी बस आहे, तर पटकन मी आता आवरते आणि परीला घ्यायला जाते. सो मी आता बस स्टॉपवर आहे आणि बसची वाट बघते, 5 मिनिटात बस येईल. आणि आजचं वेदर मस्त आहे, खूप जास्त थंडी नाही वाजत आहे, हलकीशी थंडी आहे, तरी पण मी जॅकेट घातलेलं आहे. आणि कंटिन्यू मी 2.5 ते 3 तास होते की आज किचनमध्ये, आणि चकल्या झाल्या, तर ते महत्त्वाचं आहे. म्हणजे दिवाळीचा एक पदार्थ झालेला आहे, त्यामुळे मी खुश आहे. आणि चकल्या पण इतक्या छान झालेल्या आहे ना, परत घरी गेल्याच्या नंतर मी तुम्हाला तसं दाखवेनच. चला, तर मगाशीच परीला घेऊन आले आणि त्यासोबत मनोज बेलाला घेऊन आले, आणि जस्ट मी घरी आले. आता वाजलेली आहे 5:30, तर मी आता चहा ठेवणार आणि चकली बनवणं सगळं झालेलं आहे. हे बघा, यामध्ये मी ठेवलेले आहे चकल्या, आणि नंतर तुम्हाला दाखवते चकल्या कशा झालेल्या. एकदम मस्त झालेल्या आहे, कुरकुरीत आणि एकदम टेस्टी झालेल्या आहे. तर दिवाळीचा पहिला फराळ झालेला आहे. इथे आहे मस्त चकल्या, आणि इतक्या छान झालेल्या आहेत ना, एकदम गोल गोल मस्त आहे बघा. आणि किती छान काट आलेली आहे त्याला बघा, असे गोल आलेले आहे, मोठ्या मोठ्या केलेले आहे बघा. आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आणि मी हॅप्पी आहे, म्हणजे घरात हे सगळं करणं आणि बाहेर असं दळण वगैरे करायला मिळत नाही, ते तर मला मिक्सरमध्येच वाटायचं होतं. पण मी थोडीशी ना डाऊटफुल होते का, म्हणजे ते ग्राइंड होणार का नाही होणार. पण मी विचार केला, जे मिक्सरचं मोठं भांडं मी तुम्हाला दाखवलं त्यामध्ये मला असं वाटत होतं होऊ शकतं, जर नाही झालं तर मग ते चाळणीने ना आपण ना असं छान चाळून घेऊते पीठ, मी असं ठरवलं होतं. पण ते इझिली ग्राइंड झालं आणि माझं तुम्हाला सांगितलं, मला 20-25 मिनिटांमध्ये एकदम ग्राइंड होऊन गेलं. आणि तुम्हाला तर चकली दाखवते किती क्रिस्पी झालेली आहे, इतकी छान झालेली आहे कुरकुरीत ना, आणि छान वाटतंय मला. आणि दिवाळीच्या जे पण पदार्थ दिवाळीचे मी बनवते ना, ते ना मी अगोदर ना ते देवासाठी काढून ठेवते, जे आपण ना दिवाळीच्या दिवशी आपण ठेवतो ना फराळाचं देवापुढे, तर मी अगोदर हे काढून ठेवणार. आणि छान आले ना. आणि मनोज जस्ट आले, छान दिसत आहे, एकदम मस्त दिसत आहेत. आता थोडं टेस्ट पण करेल थोड्या वेळ. तर मनोज आता सांगताय कसे झाले. खूप मस्त आलाय, त्याचं वाटतच नाही घरी केलेलं आहे, एकदम भारी. तर मी ऑफिस वर दमलो थोडस आणि मला भूक पण लागली, मी ऑलरेडी एक चकली खाऊन घेतली आहे. एकदम मस्त क्रिस्पी झालाय, इतकं छान लागतं ना, एकदम भारी. ठीक आहे, तर चहा घेते. तर मग अशी चहा घेतला आणि आता 10-15 मिनिटं रेस्ट करते, आणि मला आता स्वयंपाक करायला जायचं आहे. स्वयंपाकामध्ये मी फक्त चवळीची भाजी भात चपात्या बनवणार आहे. काल रात्रीच मी चवळी भिजत ठेवली होती आणि डायरेक्ट कुकरमध्ये लावणार आहे मी. आणि आज सोमवार आहे, तर 7 वाजता परीचा नित्य क्लास असतो सोमवारी आणि बुधवारी, तर त्या क्लासला पण मला परीला बसवायचं आहे. आणि पटकन मग तिला भरवून तिला लगेच झोपायचं आहे, कारण की सकाळीपर्यंत ती लवकर उठली पण पाहिजे आणि तिची पूर्ण झोप पण झाली पाहिजे, आणि उद्या तिची स्विमिंग पण आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन येणं आदल्या दिवशी ना सगळ्या गोष्टी वेळेवर कराव्या लागतात. आणि जेवण आला तर काय एवढा उशीर होणार नाही, कारण की 1/2 तासात स्वयंपाक होऊन जाणार. आणि बेला इथे, बेलाला असं वाटलं आज मी व्हिडिओ शूटच नाही करत आहे म्हणून ती सारखी बघत होती माझ्याकडे. तर चला मग आता मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर एकदम झटपट स्वयंपाक केलेला आहे मी. इथे आहे चवळीची भाजी, इथे आहे भात आणि इथे आहे चपात्या. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 7:45. तर आता आम्ही जेवण करतो आणि हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाजणी पूर्ण ग्राइंड करून दाखवली आणि चकलीची पूर्ण प्रोसेस दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही बघितलं चकल्यांना खरंच खूप छान झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बेला पै बेला आली, बेला हा ये बाय करायला ये. बाय बाय.